नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे निलस्वरचा यूट्यूब चॅनल मध्ये। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण मानसिक क्षमता परीक्षणाची आंसर की पाहिली। आता आपण पाहणार आहोत अंकगणित परीक्षणाची आंसर। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करा आणि शेजारीला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात। अंकगणिताची चाचणी कशा प्रकारे होते नवोदय परीक्षेला याची आपण उत्तराचे पडताळा घेऊया। पहिला 41वा प्रश्न, दर साल दर शेकडा 8% दराने 6600 मुद्दलाचे सरळ व्याजाने 4 वर्षात किती रुपये होते। हा प्रश्न थोडासा वेगळा पाहिजे होता, वेगळ्या पद्धतीने विचारलाय। 4 वर्षात किती रुपये होते असा प्रश्न विचारलाय। तर या ठिकाणी जर 6600 रुपये होत असतील तर सरळ व्याजाने 4 वर्षात त्याची मुद्दल किती असते असा प्रश्न देणं गरजेचं होतं। त्याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर परफेक्ट आहे। त्यानंतर खालील सुलभीकरण केल्यास उत्तर येतं 9/2 येतं। त्यानंतर खालील संख्यांपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5, 6 यांनी पूर्ण भाग जातो तर 60 ही संख्या आहे। बघा कोणते विधान बरोबर आहे, 0 ही विषम संख्या आहे, 0 ही सम संख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे। तर त्याचं परफेक्ट उत्तर 0 ही विषम संख्या ही नाही आणि 0 ही सम संख्या ही नाही, पर्याय क्रमांक डी। त्यानंतर पुढचा प्रश्न 45 नंबरचा, एका खोक्यात 500 अंडी आहेत आणि त्यापैकी 325 अंडी फुटली, तर उरलेल्या 4/5 अंडी आपण विकली तर उरलेल्या अंड्याची संख्या किती असते, तर ती आहे 88। जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो आणि जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो, तर त्याने प्रवास केलेला अंतर किती असेल, तर त्याचं उत्तर आहे बी 35 किलोमीटर। पुढचा प्रश्न 80 किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडलं आणि 4 तासांनी तिला मागे टाकलं, तर मालगाडीचा वेग किती, तर तो आहे 32 किलोमीटर दर ताशी। त्यानंतर आता पुढचा प्रश्न तो म्हणजे एक वस्तू 500 रुपयाला विकली, तोटा किती जर त्याला तोटा झाला, जर ती वस्तू 700 रुपयाला विकली असते तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तर ती आहे 550। एका फळ विक्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केली आणि 3 रुपयांना 5 या दराने त्याने ती विकली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती, तर ती आहे 20%। 12 मीटर च्या सभागृहाला मढविण्यासाठी 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर च्या किती आयताकार फरशा लागतील, त्या त्या आहेत 15,000। त्यानंतर 10 सेंटीमीटर पुढचा प्रश्न, 10 सेंटीमीटर बाजू असलेले 2 घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहे, त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती, तर त्याचं उत्तर आहे 2,000। दुपारी 3:05 अशी वेळ लिहिली जाते, तर ती कशी असेल, खाली प्रकारे 3:05 PM अशी असेल। वजा 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यास गुणाकार किती येतो, आता वजा 1 ला जर समसंख्येने समसंख्या वेळेने जर गुणलं तर उत्तर धन असतं, म्हणजे 1 उत्तर येईल। पुढचा 54 नंबरचा प्रश्न आहे, एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे, 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/8 भाग व्यापलेला आहे, तर त्या भूखंडाची लांबी 32 मीटर असेल। 5 आणि 3 किंवा 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती, तर ती आहे 6। त्यानंतर 5,84,556 या संख्येतील 5 च्या स्थान मूल्यांची बेरीज किती असेल, तर ती असेल 5,50,000।
0367 3679 या अंकांनी अंकांनी पुनरावृत्ती न करता बनलेला पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील आणि लहानात लहान किमान संख्येमधील अंतर काय असेल? त्याचं उत्तर आहे 66951. 5045 ग्रॅम म्हणजे किती? तर 5 किलो 45 ग्रॅम. 150% म्हणजे 1.5, कारण 150 ने 100 ने भागावं लागेल. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केलं म्हणजे ही जर पदावली सोडली तर याचं उत्तर येतं 2.9/20. आता या ठिकाणी आता जे आपण प्रश्न पाहिले हे प्रश्न या प्रकारे होते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आता आपण मराठी प्रश्न पत्रिकेची आन्सर की आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका, मित्रांना शेअर करा.